आत्महत्या करू नका. आपण लढून आरक्षण मिळवू. मला असं वाटतं मी मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. मराठा समाजानं सुद्धा मी जे सांगतोय ते कोणीही आत्महत्या करू नका तेही शब्द तुम्ही ऐकावा. आणि कोणीही या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नये हे तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती. आणि सरकारलाही जाहीरपणानं सांगतो की जरा तुम्ही गांभीर्यानं घ्या. तुमच्या कुणी नातलगानं जर असं केलं तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. लोकांचे लेकर मरत असताना मजा बघू नका. तुम्ही गांभीर्यानं घ्या. हे आंदोलन सहज घेऊ नका. तुम्हाला जड जाईल. पुन्हा एकदा तुम्हाला राज्य सरकारला शेवटचं सांगतो आणि मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या. मराठा समाज बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती की कोणी आत्महत्या करू नका आणि कोणाला करू पण देऊ नका. कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही. शांततेत आंदोलन करा. आज 28 तारीख आहे. उद्या 29 पासून आपले जे साखळे उपोषण आहे त्याच ठिकाणी सगळ्यांनी आमरण उपोषण उद्यापासून सुरू करा. ज्यांना शक्य आहे वयोमर्यादेचा अंदाजा घेऊन आमरण उपोषण उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातले आपले सुरू होणार आहेत. प्रत्येकानं पाणी घेऊन आमरण उपोषण उद्या सुरू करायचे ठरलेले. त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण 29 पासून सुरू करा. संपूर्ण गावचे गाव उद्या ठरल्याप्रमाणे एकजुटीनं एकत्र बसा. कारण आमरण उपोषण आणि गावचे गाव त्यात सहभागी होणं हे सरकारवर पुन्हा सरकारवर दबाव तयार होतो का? सरकार आपल्याकडे गांभीर्याने बघतंय का? दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आपण सुरू करू. प्रत्येक गावात आमरण उपोषण. आपल्या गावात किंवा आपल्या दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही. आणि आपणही मराठा समाजानं कोणीच राजकीय पक्षांच्या नेत्याच्या दारात जायचं नाही. या ठरल्याप्रमाणे आपलं दुसऱ्या टप्प्यातलं सरसकट आमरण उपोषण उद्यापासून सुरू होत आहे. 29 पासून गावचे गाव यात सहभागी व्हा. कारण आपल्या लेकरा बाळांना आपल्याला आरक्षण मिळून द्यायचं आहे आणि आपल्या नेत्याला येऊ द्यायचं का आपल्या दारात नाही. 29 उद्या आज संध्याकाळी उद्याच्या आणखीन आंदोलनाबाबत त्यांचे उत्तर आल्याच्या नंतर आपण सांगणार आहेत. हे सगळ्या मराठा समाजाला माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन उद्यापासून आमरण उपोषणानं सुरू होते. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.